स्वर संगीत ईश्वर को भावे, स्वर संगीत ईश्वर को भावे, अंतरात्मा अवघा होवे, अंतरात्मा अवघा होवे, स्वर संगीत ईश्वर को भावे, स्वर संगीत ईश्वर को भावे, तान मान आलाप सुहावे, तान मान आलाप सुहावे, संगीत तो हर मन को भावे, संगीत तो हर मन को भावे, स्वर संगीत ईश्वर को भावे, स्वर संगीत ईश्वर को भावे, अंतरात्मा अवघा होवे, अंतरात्मा अवघा होवे, स्वर संगीत ईश्वर को भावे, स्वर संगीत ईश्वर को भावे, मन भावे कौस्तुभ गावे, मन भावे कौस्तुभ गावे, स्वर सायत लीन होवे, स्वर सायत लीन होवे, स्वर संगीत ईश्वर को भावे, स्वर संगीत ईश्वर को भावे, ही आदरणीय गुरुवर्य कौस्तुभवांची ही रचना आहे. आज आपण स्वर संगीत हा विषय घेण्याचं कारण म्हणजे सध्या आपलं शारदीय नवरात्र सुरू आहे आणि शारदा माता ही गायन कलेची देवता असं आपण म्हणतो आणि यासाठीच आज आपण याचा विचार करूया थोडासा की स्वर आणि याच्यामधून देवीची पूजा केली जाते. आजच्या ह्याला कसं आहे की आज ललिता पंचमी आहे आणि शारदेचं दुसरं नाव हे ललित आहे. देवी शारदा ही संगीताची निर्मिती करणारी आहे. दासबोधामध्येही श्री समर्थ शारदेला वाणीची देवता असं म्हणतात. आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाघदेवता महामाया, तिचीच परा पश्यंती मध्यमा, अशी वैखरी अशी ही रूपा आहे आणि हीच शारदा विविध अंगानंही नटलेली आहे. आता आज जाणाऱ्या आणखी म्हणजे स्कंद मात्या म्हणून देवीची आज पूजा केली जाते. आजच्या दिवशी हिला सुद्धा विविध नावांनी ओळखलं जातं. ही पर्वत राजाची कन्या म्हणून हिला पार्वती म्हणतात. महादेवाची ती पत्नी म्हणून माहेश्वरी म्हणतात. शुभ्र वस्त्र असणारी म्हणून गौरी म्हणतात. कमळाच्या आसनावर बसलेली आहे म्हणून तिला पद्मासना देखील म्हणतात. या स्कंद मातेच्या कथा अनेक आहेत. स्कंदाला म्हणजे कार्तिकेयला एकदा नारद खूप चिडवतात आणि तेव्हा तू हा शिव पार्वतीचा पुत्र नाहीस असं त्याला म्हणतात आणि मग त्यानंतर असं सांगून त्याला भडकवतात आणि त्यामुळं काय होतं तर कार्तिकीय व्यथित होतो आणि दुःखी होतो. त्याची ही अवस्था त्याच्या आईला काही बघवत नाही आणि ती तत्काळ सिंहावर आरूढ होऊन तिथं प्रकटते आणि त्याला उचलून आपल्या कुशीमध्ये घेते. म्हणून ती स्कंदाची माता म्हणून स्कंद माता असं तिचं वर्णन केले आहे. या सृष्टीमध्ये प्रथम प्रस्तुत होणारी स्त्री म्हणून ही स्कंद माता होय. आजच्याच दिवशी ललिता पंचमीचं व्रत करतात. तिला त्रिपुर सुंदरी असंही म्हटलेलं आहे. चतुर्भुजा असणारी
लाल कमळाच्या आसनावर बसणारी अशी ही देवी आहे आणि त्याबरोबर शंकराचीही पूजा ही केली जाते। आजचा दिवस हा ललिता पंचमीचे अनेक व्रत लोक करतात आणि अनेकांच्या घरी ही प्रथा सुरू आहे। अशी आहे या ललिता पंचमीचं आज आपण आता वर्णन ऐकलं। आता याबरोबर आता आपण गायन कलेच्या रूपानेच सध्या देवीची आराधना करत आहोत आणि म्हणून मी जय शारदे वागेश्वरी आणि हे हा अभंग म्हणण्याचा प्रयत्न करते। जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्या के विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी। जो से परी कांति तुझी, जो से परी कांति तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा, जो से परी कांति तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा, उजळे शारदे वागीश्वरी।
ही 3 दिवस संधी दिल्याबद्दल मी खरंच आयोजकांची खूप आभारी आहे. या निमित्तानं काहीतरी देवीची सेवा करण्याची संधी मिळाली. तसेच आपण सगळ्या मैत्रिणी यांनीही ऐकण्याची माझ्यावरती जी काही कृपा केली याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.